सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाची रसोई मध्ये आपले सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला चटपटीत अशी दह्याची चटणी बनवायची, म्हणजे दही तडका पटकन होतो आणि चवीला अतिशय सुंदर लागतो। तर हे आपण एक वाटीवर दही घेतले, म्हणजे एक बाउल भरायला थोडंसं कमी आहे। एक चमचा साखर, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर घेतली, चार पाच कढीपत्त्याची पानं आणि हा ठेचा। ठेच्यामध्ये आपण चार लसणीच्या पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या आणि एक तुकडा आल्याचा असा ह्याचा मोठा मोठा असं खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतला आहे। पाव चमचा हळद लागणार आहे, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी आणि तेल लागणार आहे आपल्याला थोडंसं। तर आता आपण पहिला गॅस पेटवून घेऊया। कढई तापली आता, आता इथं मी तेल टाकते। तर आपण तुपाची सुद्धा फोडणी करू शकतो आपल्या आवडीनुसार। थोडंसं तेल टाकले, आपल्या आवडीनुसार टाकायचं। त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा पाव चमचा मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरं टाकायचं। गॅस मी मध्यम ठेवलं आहे। आता आपल्याला पहिलं काय करायचं, ही साखर आणि मीठ दह्यामध्ये टाकून घ्यायचं। मस्त होते, चटपटीत चटणी होते। आणि हा ठेचा टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता हा हलकासा आपण भाजून घेतला की कढीपत्त्याची पानं ॲड करायची आणि पावसाचा हळद हे हलवून घ्यायचं आहे चांगलं। आणि आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे दही ओतून घ्यायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि कोथिंबीर ॲड करायची त्याच्यामध्ये। आता दही तडका आपला तयार आहे। एकदा फोडणी आपण भाजून घेतली ना की दही घालताना गॅस बंद करायचा। आता हे दही थोडं पातळ आहे, तर घट्ट दही असलं ना तर पूर्ण फोडून नाही घ्यायचं, थोडंसं असं ढवळून घ्यायचं। त्याच्यामध्ये ते गट्टे गट्टे असले ना की मस्त लागतं खायला। आता ओतून घेऊया। आता आपण ओतून घेतला, थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर अशा प्रकारे आपला हा पटकन होणारा दही तडका किंवा दह्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे। आता ही चटणी आपल्याला जर एखादी भाजी नसेल तर आपण दही असेल घरामध्ये तो पटकन करू शकतो, जास्त वेळ लागत नाही आणि चवीला एवढी सुंदर लागते। त्याच्याबरोबर तुम्ही भाकरी खा, भात खा, चपाती खा, रोटी खा, छानच लागतं। तर नक्की तुम्ही पण करा आणि कसं झाली दह्याची चटणी ते मला नक्की सांगा। व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।